यूट्यूब वाहिनीवर आमच्याशी निगडीत आहेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं ट्रिपल एस वाहिनी डेन केबल SMP आणि तिसाई चॅनलच्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. तिसरा सामना गावदी स्पोर्ट्स भरुडी आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. भालचंद्र पाटील भडुरडी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. करिश आणि पिंटू एक चांगली जोडी सलामीवीरांच्या स्वरूपात. सुरेख चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर चेंडू मात्र जाताना दिसला पंचांना आणि त्याच कारणासो या मागणी थोडस फेटाळलं जातंय पंचांमार्फत. लेग बाईचा इशारा इथे मात्र पंचांकडून अतिरिक्त धाव. वेलकम गणेशजी किणी साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. निलेश पाटील आणि सुकेश डाकी साहेबांचे मित्र मौसम पाटील फॅन टीम आपण पाहतोय. बॅटची एज इथे मात्र परतावं लागेल. पहिलं विकेटचं पतन, पहिलं यश गावदी स्पोर्ट्स भरोडी संघाला. थँक्यू. नक्कीच ज्यावेळेला फलंदाज बाद होईल त्यावेळेला त्यांनी नक्कीच 38 सर्कल ओलांडू नये आणि नवीन फलंदाजाने तयारीत राहायचंय. जास्त वेळ खर्च करू नका. जर एक मिनिटाचा विलंब झाला तर तुम्हाला पेनल्टी सहन करावी लागेल. पहिले यश इथे संपादित करताना गोलंदाज प्रेमनाथ. भरोडी गाव आणि गावा शेजारीच हे क्रीडांगण. प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन स्क्रीन ऑन, प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या हातामध्ये मोबाईल सेट ऑन आणि गावदेवी स्पोर्ट्स भरोडी त्याच पद्धतीनं भादवड परिसरातील क्रीडारसिक या स्पर्धेकडे आकर्षले जात आहेत. जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आमच्या एवन जोडीचे. टेनिस विश्वाचं एक अतिशय दिग्गज आणि देखणं आयोजन टेनिस विकेटचा वर्ल्ड कप जणू या भिवंडीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये रंगलाय. खासदार चषक 2020 26 बाईकसह संपूर्ण विश्वभरात प्रथमच आपण पाहतोय ही स्पर्धा. दुसरा तिसरा चेंडू प्रेमनाथ. सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करतोय आपण पाहतोय. अतिशय सुरेख गती चांगला टप्पा इथे मात्र हाताळण्यात यश मिळतंय प्रेमनाथला. अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच कारणासो या अनुभवाचा योग्य वापर या निर्णायक सामन्यामध्ये करताना, कारण पहिली पायरी चढताना आपलं सत्व चांगल्या पद्धतीनं देणं गरजेचं आणि ही सत्व परीक्षा करताना आपण पाहतोय भरुडीचे हे शिलेदार. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि मिडऑप क्षेत्रामध्ये दुसरा फलंदाज बाद. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवा. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा. ज्या पद्धतीनं इथे मात्र मोठा गाव संघाची अवस्था केली होती गावदी स्पोर्ट्स वेहलेनं, त्याच पद्धतीने इथे आपण पाहतोय इथे मात्र भादवण संघाची स्थिती थोडीशी दयनीय कमजोर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालंय. सकाळी ठीक 9 वाजता गावदी स्पोर्ट्स पायी आणि प्रतिस्पर्धी संघ गर्ल स्पोर्ट्स खाळणे यांनी सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. तदनंतर दुसरा सामना ठीक 10 वाजता न्यू तुफान पिंपलास 40+ वर्सेस वीर तामाजी दापोडे 40+ आणि तिसरा सामना सायंकाळी 6:30 वाजता मार्कंडे कारिवली आणि विजेता संघ. प्रेमनाथ पुढचा चेंडू राईट ओवर द विकेट. इथे मात्र पद्धतरित्याचा वापर, पायांची चांगली मुव्हमेंट झाली होती, धावाची संधी मात्र भाग्यरेषा साथ देते फलंदाजाची. उमेश लाभलेलं पहिलं जीवनदान.
लगेच पिंटू बाद झाला, रवी बाद झाला, आता मात्र करेश आणि उमेश नाईक मार्फत अतिशय महत्वपूर्ण योगदान जयदुर्गा भादवड या संघाला अपेक्षित, कारण एक महत्वपूर्ण लढत आहे टेनिस विश्वातील एक अग्रगण्य नामांकित स्पर्धा. पुढचा चेंडू प्रेमनाथ, फुल टच चेंडू, आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षणा एक चांगली व्यूहरचना मात्र बरोडी संघामार्फत. तर एकच धाव आणि एका धावीने धावफळक पुढे सरकताना पोचतोय 2-3. सर्व सन्माननीय क्रीडा संघ, संघाचे संघनायक, ही बाब लक्षात ठेवा. जी नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन होणं या स्पर्धेसाठी अपेक्षित. तुमच्या 12 खेळाडूकडून आपण मोबाईल देखील देऊ नका. प्रत्येक संघाचा संघनायक, ही बाब लक्षात ठेवा. तुमचा 12 खेळाडू जर फोनवर बोलताना समालोचन कक्षामध्ये आढळला तर त्याला पेनल्टीला सामना करावा लागेल. पहिले षटक अतिशय प्रभावी, दर्जेदार, नैपुण्यपण षटक इथे आपण पाहतोय प्रेमनाथ मार्फत. बऱ्याच वर्षाचा अनुभव प्रेमनाथला आणि त्याच कारण असो इथे मात्र गोलंदाजीचं दर्जेदार प्रदर्शन त्याच्यामार्फत झालं. आपण स्टंप विंजन पाहू शकता आणि त्याच पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं फलंदाजाने आपली फळी, आपली बॅट दुसऱ्या फलंदाजा समवेत चेंज करू नका, बदली करू नका. ही विनंती पंचांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवा. संतोष अप्रतिम फटका, सुरेख देखणा फटका, ज्या पद्धतीनं डाव्या एष्टींच्या बाहेर चेंडू आढळला आणि इथे मात्र स्लॉग स्वीप केलं जातोय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग नव्हे तर लॉंग लेगच्या वरून जातोय. सीमा ऋषे बार, दर्जेदार खासदार षटकार. अप्रतिम दर्जेदार फटका आपण पाहिला करेशच्या बॅटमधला. करेशचा क्लास आहे आणि तो क्लास प्रेझेंट करण्याचा त्याचा प्रयत्न प्रामाणिक होता. यशाचा गमक लाभतोय. 6 धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 9. इथे मात्र ऑन दी अप हेलिकॉप्टर शॉटमध्ये अंदाज होता आणि चेंडू आपण पाहिला मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वळतोय. दुसरी धाव घेण्याचा घातकी प्रयत्न, मात्र यश मिळतंय. धाडस होतं आणि धाडसाचं कौतुक देखील होतं. या 2 धावा मिळतात करेशला, भादवड संघाला. जयदुर्गा स्पोर्ट्स भादवड संघ पोहोचतोय तो दुहेरीमध्ये धावफळक 11. पहिल्या चेंडूवर 6 खर्च केल्यानंतर इथे मात्र मानसिक दबाव येण्याची दाट शक्यता होती इथे संतोषवर. मात्र सुरेख चेंडूची हाताळणी, यॉर्क पद्धतीनं चेंडू हाताळला होता गोलंदाज संतोषनं. प्रभाव दिसला, मजबूर केला होता करेशला इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी. इनफील्डच्या वरून चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मार्गस्थ झाला, मात्र 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. उद्या जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत किंवा उद्यापासून जे जे खेळणार आहेत त्या संघाच्या सर्व खेळाडू बांधवांना विनंती असेल की आपण स्पाइक शूज या स्पर्धेमध्ये वापरू शकत नाही. कृपया कुठल्याही खेळाडूंनी स्पाइक शूज वापरून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ नये. शफल क्रॉस झाला आणि ते मात्र गॅपचा फायदा. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वळतोय. 1 बाउंड चेंडू सी मारिशे बाहेर, दर्जेदार खासदार चौकार. अप्रतिम फलंदाजी ते मात्र करेश प्रारंभ करतोय. पहिल्या षटकात नक्कीच संयम बाळगला करेशनं, कारण प्रेमनाथचा एक अनुभव चांगला होता, एक चांगली दर्जेदार गोलंदाजी होती. मात्र ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला संधीचं सोनं करणं हे कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याची पूर्ती करताना आपण पाहतोय फलंदाज करेशला.
वेलकम सूरज हार्दिक इलेवन पिंपळघर आणि जॉली कामतघर या संघाला पहिला ऑफिशियल कॉल. इथे मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, यश मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा खासदार चौकार. पंचांनी वेळेच्या बाबतीत देखील गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ ही 6 षटक हाताळण्यासाठी दिली जात आहेत. या 4 धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 19 वर षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता चेंडू. ज्यावेळा पीच झाला, ओव्हर पीच, त्यावेळा नक्कीच हा प्रयत्न करीस अपयशी ठरला. निर्धाव चेंडू जी सांगत आहे ते मात्र संतोष मार्फत 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च करतोय. 19 धावसंख्या पोहोचती 19 धावा 2 गडीबाद जय दुर्गा स्पोर्ट्स भादवड संघ. यापुढची लढत हार्दिक इलेवन पिंपळघर वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतघर. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पायावर चेंडू आदळला होता आणि चेंडू ज्यावेळेला हवेमध्ये होता त्यावेळेला नक्कीच एक मागणी केली होती, मात्र ही सकारात्मक नव्हती आणि त्याच कारणास्तव पंचावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव दिसला नाही. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या अंती धावफळकावर 10 धावा नमूद होत आहेत. 2 गडी बाद 19 धावा. वर्षभरपूर्वी खासदार साहेबांनी नक्कीच प्रेरणा दिली होती A1 जोडी सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब की नक्कीच आपण असं काही करू भिवंडीसाठी, या भिवंडी क्रिकेटसाठी, की संपूर्ण जग नक्कीच या क्रिकेट आणि या खेळाकडे एक वेगळ्या नजरेनं पाहिल. आणि ती प्रेरणा घेऊन मोटिवेट होऊन 22 बाईकचा पहिला संकल्प केला होता, मात्र त्यामध्ये भर घालताना आणखीन 4 बाईक्स वाढवल्या आणि 26 बाईक्स आपण पाहतोय हा महासोहळा खासदार चषक 2020 सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर. या सर्व शिलेदारांचं कौतुक करावं तितकं कमी, कारण सलग 2 महिने नक्कीच अथक परिश्रम या स्पर्धेच्या योग्य नियोजनासाठी आयोजनासाठी त्यांनी केलंय, त्याबद्दल सर्व शिलेदारांचं विशेष कौतुक. 3rd षटक सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह झाला होता प्रेमनाथ मार्फत. चांगलं सौंदर्य, चांगलं क्रिकेटचं विलोभनीय दर्शन इथे मात्र घडतंय. प्रेमनाथला जो दांडगा अनुभव आहे त्या दांडग्या अनुभवाचा योग्य वापर या निर्णायक अवस्थेमध्ये या सत्व परीक्षा असणाऱ्या या पहिल्याच सामन्यामध्ये तो देतोय. प्रेमनाथ षटकातील पुढचा चेंडू उमेश नाईक साठी, राईट अप ओव्हर द विकेट. 8 ते 10 पावलांचा रनअप. इथे मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड ऑन मधून डीप मध्ये वळतोय. वाडीशी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय, मात्र तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 20 वर. दानशूर राजा मदनबुवा नाईक साहेब फॅन टीम जयदुर्गा स्पोर्ट्स भादवड आणि त्याचप्रमाणे प्रभुदास नाईक टॅम्प त्यांचे सुपुत्र. करिश येतो स्ट्राईकवर. प्रेमनाथ राईट अम ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, सुरेख फटका. इथे मात्र वाइंडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल, मात्र धरतीला दान होतोय. चेंडू सी मारिशे बाहेर. पंचांकडे नक्कीच एक प्रश्न की निर्णय काय असावा. एकंदरीत 3rd पंचांची मागणी पंचांकडून केली जाते. 3rd पंचांना विनंती असेल की आपण या निर्णयासाठी आपलं योगदान द्यावं. 3rd पंचांची मागणी.
पंचांमार्फत सहा धावांच्या इथे मात्र निर्णय येतोय आणि एक अप्रतिम षटकार या पुढची लढत आपण पाहणार आहोत जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि प्रतिस्पर्धी संघ हार्दिक इलेवन पिंपळघर सहा धावा खासदार षटकार कारण त्यावेळेला जिथे आपण पाहतोय खासदार चषक अशी जी सीमा रेषेला जे स्पंज आहेत त्या स्पंज नव्हते फक्त रेषा होती तिथे मात्र दोरी होती आणि त्या दोरीवर चेंडू पडतोय आणि या सहा धावा अप्रतिम फलंदाजी ही लांबलेली पहिली लाईफलाईन असेल ती करिशला आणि या सहा धावन धावफळक पोहोचतोय तो 26 वर हार्दिक इलेवन पिंपळघर आणि प्रतिस्पर्धी संघ जॉली स्पोर्ट्स कामतघर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे यापुढची लढत आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधील शेवटची लढत असेल चौथी लढत आयोजकांकडून आपल्याला जे काही सूचना असतील जे पूर्ण येतील त्यामध्ये आपण समाधान मानावं प्रेमनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना करेल करिश 9 सेकंडला पण रवी नाईक याला पाहतोय पुढचा चेंडू इथे मात्र शपाल क्रॉस झाला अप्रतिम स्वंग शॉट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमा रेषेबाहेर क्लास 1 फटका खासदार षटकार क्रिकेटची पंढरी तनू अवतरली अंजुरी गावात खासदार चषक 2020 रंगला मोठ्या जोशात हो क्रिकेटची पंढरी तनू अवतरली अंजुरी गावात आहो खासदार चषक विनंती करतोय जे जे क्रीडा रसिक जे जे मायबाप क्रीडा चाहते ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत त्यांनी कृपया आमच्या आयोजकांना सहकार्य करावं कृपया मद्यपान करून त्यानंतर बाटल्या कुठल्याही पद्धतीनं या क्रीडानगरीमध्ये फेकू नका फोडू नका ही कळकळीची एक नम्र विनंती करतोय सूचना करतोय तमाम क्रीडा रसिकांना प्रेमनाथ षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जाळं विणलं होतं आणि या मोहनी जाळ्यामध्ये जा पडतोय तो करेश सारखा एक स्टार खेळाडू फलंदाज बाद गोलंदाजी हाताळली पित्याने आणि झेल पकडला सुपुत्राने धीरज हा प्रेमनाथ यांचा सुपुत्र आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र आपल्या वडिलांच्या
या कुशीलतेला या विलोभनीय गोलंदाजा प्रत्येक रणाला इथे मात्र साथ देतोय. महत्वपूर्ण फलंदाज करिश बाद होतोय आणि आता मात्र एका लेजंड क्रिकेटर जगदीश नाईक मैदानाच्या आत. संघ ज्यावेळेला अडचणीत असतो त्यावेळेला नक्कीच महत्वाचा खेळाडू जगदीश नाईक त्याच्या संघासाठी एक कणा म्हणून उभा राहतो आणि तोच जगदीश नाईक मैदानाच्या आत. धावपळकावर धाव आहेत त्या तब्बल 32 धावसंख्येवर हा तिसरा फलंदाज बाद होतोय. प्रेमनाथला लाभलेलं हे वैयक्तिक तिसरं यश. अप्रतिम गोलंदाजचं प्रत्येकरण, प्रभावी शैली. इथे मात्र पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं. चेंडू हवेमध्ये प्रेमनाथ मार्फत एका हातामध्ये झेल. अप्रतिम झेल, क्या बात. पंढरी जणू अवतरली अंजुरी गावात, आहो खासदार चषक 2020 रंगला मोठ्या जोशात. टेनिस क्रिकेट चाहा भिक्षो आहे क्रिकेट पटूंची जान. टेनिस क्रिकेट चाहा भिक्षो आहे क्रिकेट प्रेमींची जान. क्या बात है. मौसम पाटील भरुडी यांच्याकडून गावदी स्पोर्ट्स भरुडी आणि एवन जोडी निकेश निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेब यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मौसम पाटील साहेब. प्रेमनाथला लाभलेलं आणि भरुडी संघाला लाभलेलं हे चौथं सुयश. प्रेमनाथचं अप्रतिम कौशल्य जर आपण पाहिलं तर त्यांनी या षटकामध्ये जरी धावा खर्च केले असतील तरी महत्वाचे दोन फलंदाज करिश आणि फलंदाज उमेश नाईक यांना तो बाद करतोय. अनुभव हा महत्वाचा असतो आणि तोच अनुभव इथे मात्र सार्थकी लावताना प्रेमनाथ हा एक हरहुन्नरी आणि चिरतरुण खेळाडू. जगन्नाथ येतोय क्रमांक 6 वर. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर प्रेमनाथनं फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, तदनंतर संतोषनं 16 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये प्रेमनाथ मार्फत 13 धावा. जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाच्या कर्णधाराला शेवटचा ऑफिशियल कॉल. हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. इनिंग संपायच्या आग जर तुम्ही टॉस बॉक्स जवळ पोहोचले नाहीत तर तुम्हाला आयोजक जे निर्णय देतील ते स्वीकारावं लागेल. जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाला अंतिम ऑफिशियल कॉल. जर मध्यान ज्या वेळेला सामना मध्यान येईल पहिलं सत्र संपेल त्यावेळेला जर तुम्ही दाखल झाला नाही तर 5 धावांची पेनल्टी. जर तुम्ही दुसरा डाव सुरू झाला त्यावेळेला दाखल नाही झाले तर 1 ओव्हरची पेनल्टी ही तुम्हाला लागू असेल. इथे मात्र सुरेख चेंडू, सुरेख फटका. चेंडूला फ्लिक केलं होतं, चेंडू वळतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1च धाव. जयदुर्गा भाटभर संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 4 महत्वाचे फलंदाज बाद झाले. 33 धावा धावफळकावर गावदी स्पोर्ट्स भरोड विरुद्ध खेळताना कुमार षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. इथे मात्र स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सी मारिशे बाहेर जातोय. दर्जेदार खासदार चौकार. उद्याच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सकाळच्या 9 वाजल्यापासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. भिवंडी तालुका नवीन 40+ काही सामने आणि तदनंतर 12 वाजल्यापासून आपण पाहणार आहोत रेग्युलर क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष आता मात्र सामन्याला सुरुवात होईल हे चौथं षटक कुमार कशा पद्धतीने ऐकूल या ऐकूया सिद्दीक भाबे सरांकडून. अनेक अनेक धन्यवाद मोड़े. गेंद को खेल दिया था डीप में, 2 रन बना लिए बैट्समैन ने. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 39 रनों पर. कल दोस्तों
ठीक इस बीजे गेंद कट किया शरीर के करीब पॉइंट पर, एक रन बना, मिसफील्ड हुआ है वहां पर और एक से ज्यादा कुछ भी नहीं। कल जय हनुमान सारंगाओ बनाम कोरले मुलुंड के बीच में ठीक 12 बजे मैच रहेगा। उसके बाद माहुल गांव और पुरुषोत्तम हाईवे दिवे के बीच में मुकाबला रहेगा। उसके बाद एवन वड़पे और छिंचगढ़ के बीच में मैच रहेगा। उसके बाद वीर तानाजी दापोडे ए और खामालपाड़ा के बीच में मैच रहेगा। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज कुमार, ओवर नंबर 4 चलता हुआ मुकाबला आप देख रहे हैं। गावदेवी भरोडी और जय दुर्गा स्पोर्ट्स के बीच में इस मरतबा ड्राइव किया छोटी बैकलिप से, गेंद आउटफील्ड में पहुंची है, दूसरे की कॉल है और पूरा करते हुए बैट्समैन आप देख रहे हैं। खासदार कप 2020 25-26 बाइक के साथ एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश पाटिल की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है, 42 रन विकेटों को हम देखें तो 4 विकेटें गिरे हैं। पिच पे इस वक्त खेल रहे हैं बहुत बढ़िया बल्लेबाजी के साथ जगदीश नाइक और जगन्नाथ। देखना है कि डेथ ओवर में कितने रन जुटा पाती है। सन ऑफ पीवंडी क्रिकेट सूरज जोशी भी हमसे जुड़ चुके हैं और अगला जो आखिरी टॉस है वो होने जा रहा है। गेंदबाजी के लिए पुनेश को लगाया गया है, सामना करेंगे जगदीश नाइक। सचिन पाटिल गेंद से खेलते हुए, पहली गेंद धीमी थी, खींच के मारने की कोशिश बीट हुए वहां पे जगदीश नाइक, बहुत अच्छी गेंद। ये देखिए कांटा बदला था और नीचे भी रही थी, जैसे जैसे रात ढल जाएंगी वैसे वैसे गेंदे शरारत करेंगी। गेंदबाजी कर रहे पुनेश, काफी अनुभवी क्रिकेटर है पुनेश, कई सालों से क्रिकेट खेल रहे। इस मरतबा तेज किया था, बीट किया जगदीश नाइक को, पांव नहीं चल रहे जगदीश नाइक के, क्रीज बॉक्स से शॉट खेलने की कोशिश कर रहे। बोलिंग बहुत ही जबरदस्त है पुनेश की और लाइन ऑफ अटैक भी उनका रहा है, ऑफ स्टंप और उसके करीब रहा है। 42 रन 4 विकेटों के नुकसान पर पुनेश। इस मरतबा बल्ले का ऊपरी सीधा, लेकिन कैच छूटा वहां पे, सपना टूटा, फिर से गेंद घूमी थी और बल्ले के ऊपर लगी थी। ये देखिए शॉर्ट थर्नमैन के खिलाड़ी लपक नहीं पाए, एक रन बनता हुआ स्कोर में। जयदुर्गा का स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रनों पे पहुंचा है। अभी भी पैक क्राउड है, आप सभी का हार्दिक स्वागत है। काफी एंजॉय किया जा रहा है पहले दिन खासदार कप। पुनेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट किया है,
बहुत ही बेहतरीन शॉट पहले बाउंस पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर चार रन चषक 2020 रंगला मोठ्या जोशात टेनिस क्रिकेट ताहा भिक्षो आहे क्रिकेट पटूंची जान टेनिस क्रिकेट ताहा भिक्षो आहे क्रिकेट प्रेमींची जान। बहुत ही बढ़िया स्विच हिट जगन्नाथ के बल्ले से वैकेंट एरिया में चार रन। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 47 पे पहुंचा है। धना जी भी हमारे बीच में है, दिलशान तिलक रत्ने के नाम से जाने जाते हैं। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी उस पे पहुंचे हैं, बढ़िया फील्डिंग और बढ़िया थ्रो एक रन। 48 पे पहुंचा है जय दुर्गा भादवड़ का स्कोर चार विकेटों के नुकसान पे। ओवर नंबर 5 चल रहा है। इसके बाद की दोनों टीमें जिस तरह मोरे सर ने अनाउंस किया है दोनों टीमों को टॉस बॉक्स में आना है। इस मरतबा उड़ाया और गेंद मैदान के बाहर 6 रन। छह रनों के लिए वंडरफुल स्ट्रोक फ्रॉम वंडर ऑफ पीवंडी जगदीश नाइक। भालचंद्र पाटिल ने गावदेवी भड़ोडी को शुभकामनाएं दी, ऑल द बेस्ट कहा है। दोनों कैप्टन टॉस के लिए जुड़ चुके हैं। कमेंटेटर ओमकार शेट्टी जी आपको जुड़ जाना है। कमेंटेटर ओमकार शेट्टी जी 5 ओवर की समाप्ति, कुल रन बने 54। जगदीश नाइक खेल रहे हैं इस वक्त 14 पर, जबकि जगन्नाथ ने बना रखे हैं 8 रन। डेथ ओवर के लिए गेंदबाजी के लिए हाईवे एंड से बुलाया गया है गेंदबाज। कुमार को सामना करेंगे जगन्नाथ। इस मरतबा स्लॉग करते हुए गेंद को गैप में, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में, सिर्फ एक रन। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ जय दुर्गा स्पोर्ट्स का पहुंचा है 55 रन चार विकेटों के नुकसान पे। 55 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। ये सुंदर टेलीकास्ट जीटीसी के माध्यम से आप देख रहे हैं। कुमार छोटे रन अप से, ओ बढ़िया गेंद आगे रखा था, स्विंग करने की कोशिश की थी जगदीश ने, बीट हुए। जगदीश को जाके कुछ कहा है। कल दोस्तों खासदार कप में जय हनुमान सारंगाव और कोल्डेम मुरुड के बीच में मुकाबला रहेगा। कल दूसरा मुकाबला बाबास 11 माहुल गांव, इस बीच एक गेंद मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद आउटफील्ड पे सरक रही है, नहीं रोक पाएंगे, 4 रन। बिल्कुल नासिरुद्दीन पाटिल जो कि उप सरपंच है उनकी बाबा सलेमन माहुल गांव, बड़ा नाम है, उनको आप देखेंगे पुरुषोत्तम हाईवे दीवी के सामने। वासुदेव पाटिल फैम टीम है जो कि उप सरपंच है बाबा सलेमन बनाम पुरुषोत्तम हाईवे दीवी। कड़ा मुकाबला कल पवन पुत्र वर्पे की परीक्षा रहेंगी छिंजगढ़ के सामने। कल वीर तानाजी दापोडे एक को खेलना है खंबालपाड़ा से। इस बीच एक लंबा हिट, ये जाएंगी मैदान के बाहर 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं जगदीश नाइक। एक दाना ही रे दोनदा दादा नी उड़नी
पांचवा मुकाबला रहेगा, आमने का सामना रहेगा वडोली बी से, और कल सुजाता पिंपलास और ओम साई हसन गांव के बीच में दो दो हाथ, ये कल खासदार कप के खास मैचेस। कुमार महंगे साबित हो रहे हैं, हसन गांव नहीं बल्कि आगासन है, यहाँ हसन गांव लिख के दिया गया था। आगासन का आखिरी मैच रहेगा और सामने रहेंगी सुजाता पिंपलास। इस मरतबा सवाल पूछा वहां पर, हाउ इज दैट, नकारा अंपायर ने, देखना है क्या निर्णय रहता है वहां पर। वापस बुला लिया है वहां पर जगदीश नाइक को। लेक भाई, यस एंजॉय, शोर उभर गया है वहां पर, क्योंकि भड़ोडी इसी इलाके की टीम है, इंजॉय किया जा रहा है। निकल के मारा है गेंद को, वाइड ऑफ, लॉन्ग ऑन गेंद पहुंची, एक रन बना है। काऊ कॉर्नर से खिलाड़ी आए, दो रन पूरे किए बैट्समैन ने, इन दो रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ है जयदुर्गा स्पोर्ट्स का। कुल मिलाकर रन देखना है वहां पर, अड़सठ रन हुए और 69 की चुनौती गावदेवी भड़ोडी के सामने रखी है। आइए हम आपको लिए चलते हैं टॉस बॉक्स में, जहां पर कमेंटेटर मोरे सर मौजूद हैं। ओवर टू मोरे सर इन टॉस बॉक्स। थैंक यू। मैं विनंती करता हूं रजनी स्पर्धेचे आयोजक ज्योति क्रिकेट क्लब विहीगर आयोजित भव्य दिव्य स्पर्धा असते, आदरणीय सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केलं जाते। मी विनंती करतोय मान्यवरांना आपण यावं। दोस्ती ग्रुप विहीगर मार्फत आयोजित जबरदस्त स्पर्धा, A1 असा कॉल होतोय आणि A1 क्या बात है, जे जे टॉस झाले ते A1च झाले, कारण A1 आयोजन आहे। धन्यवाद सुनील पाटील साहेब, आपण स्थानापन्न व्हा। निहार संघाचं कर्णधार पद भूषवतोयस, एक अतिशय चांगली स्पर्धा आहे, निर्णय काय असेल? फील्ड घेऊ। कामतगर संघ एक नामांकित संघ आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय। प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर सूरज जोशी आणि त्यांची एकच चांगली फळी आहे फलंदाजी, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ? सावरची मॅच आहे तर 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। 50 आत, कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावरी जबाबदारी असेल? अरविंद आहे, रितेश आहे, अमोल आहे, मोहिल आहे। आपण बऱ्याच स्पर्धा पाहिल्या, KPL पाहिली, खासदार चषक पाहिले, आमदार चषक पाहिले, बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या, मात्र काय विशेष वाटलं या A1 जोडीचा हा खासदार चषक? हे नवीन नवीन अपडेट करत गेलेत आणि यावर्षी बघायला गेलं तर खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद, ऑल द बेस्ट। सूरज, नाणेफेक हरले, नाणेफेक जिंकले असते काय निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही। क्षेत्ररक्षण निर्णय थोडासा विरुद्ध आहे फलंदाजी करायची आहे। पहिले दोन महत्त्वाचे पॉवर प्ले, दोन षटकांचा 12 चेंडूचा विचार केला तर हार्दिक अहिलेबन पिंपळगड संघ किती धावा उभारण्याचा प्रयत्न करेल? 25 ते 30 धावा उभारण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत 4 षटकांमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच चांगला संकल्प करत आहे, मात्र ही जबाबदारी कुठल्या खेळाडूंवर असेल 60+ जाण्याची? जे एवढे पण म्हणजे 11 खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी चांगला योगदान दिलं तर आम्ही 100% 60+ स्कोर करू शकतो। आपण सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला, युट्यूबवर जवळपास 8,500 वर क्रीडारसिक पाहत होते, हजारोच्या संख्येनं क्रीडारसिक इथे क्रीडानगरी मालिया केबल वाहिनीवर पाहत होते, कसं वाटतं आयोजन नियोजन A1 जोडी मार्फत खासदार चषक? ग्रामीणचा हा वर्ल्ड कप आहे, आपला समज
जसं बाली ट्रॉफी ओपनचा वर्ल्ड कप आहे भिवंडीमध्ये, तसा ग्रामीणचा वर्ल्ड कप हा यो आहे. धन्यवाद ऑल द बेस्ट. नाणेफिकीचा कॉल जिंकतोय ते मात्र जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ आणि प्रतिस्पर्धी संघ हार्दिक इलेव्हन पिंपळगड संघाला ते मात्र आमंत्रित करतोय फलंदाजीसाठी. नक्कीच ज्या संघाने नाणेफिक जिंकले इथे आपण दोन खेळाडू कक्ष पाहतोय, कुठला डगआउट निवडायचा हा विनिंग कप्तान ठरवेल. ओवर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद मोरेजी. दोस्तों लौट चलते खासदार कप की खूबसूरत रजनी की दुनिया में, क्योंकि रजनी क्रिकेट हो रहा है. अगला टॉस जीता है जॉली स्पोर्ट कामत करने और दिनेश जोशी फैम टीम हार्दिका एलेवन पिंपल घर को बल्लेबाजी की दावत दी है. दिनेश जोशी फैम टीम है. मैं विनती करते एवन जोड़ी अपन जे सन्मानी अतिथि आली दोस्ती ग्रुप चे सर्वे सर्वा आदरणीय सुनील पाटील साहेब. दोस्ती क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट स्पर्धा विहिगर मध्ये होते, याच महिन्यामध्ये ती स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेचे पुरस्कर्ते आयोजक सुनील पाटील साहेबांचं एवन जोडीच्या वतीनं त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मान सन्मान शुभ सन्मान होतोय. मी विनंती करतोय निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकी साहेबांना आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय अतिथी सुनील पाटील साहेब यांचा आदरपूर्वक शुभ सन्मान आपण करावा. या व्यासपीठावर प्रत्येक मान्यवरांचं आदर तिथे केलं जातंय, प्रत्येकाला मान सन्मानानं इथे मात्र सन्मानित केलं जातंय. महाराष्ट्राचं महावस्त्र ही शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र मान्यवरांचं हा शुभ सन्मान इथे संपन्न होताना. तदनंतर कोळी स्टार ग्रुप आणि आझाद ग्रुप नांदगाव, स्टार ग्रुप कोळी आणि आझाद ग्रुप नांदगाव चे प्रतिनिधी यावं. मी विनंती करतोय एवन जोडीला आपण या सन्माननीय अतिथींचं आपल्या शुभ हस्ते मान सन्मानपूर्वक स्वागत करावं. पिंटू पाटील की पहिली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ वाइड ऑफ लॉन्ग ऑन खेला है, बहुत तेज थ्रो पहुंचा था वहां पर और आउट, रन आउट हो गए बैट्समैन. क्या थ्रो पहुंचा था उमेश नाइक का सीधा स्टंप्स के ऊपर. कपिल पाटील होऊन जातील पणे कसम का साहेब कपिल पाटील. एवन जोडी आणि एवन आयोजन, बऱ्याच स्पर्धा पाहिल्या, बरेच टेनिसचे इव्हेंट पाहिले, मात्र अशी स्पर्धा न कधी भूतकाळात आपण पाहिली, मात्र वर्तमानात काळात 2020 या पर्वात आपण पाहतोय भिवंडीच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये सुकेश डाकी आणि निलेश पाटील साहेबांनी संकल्पना केलेली ही मानाची स्पर्धा. आणि त्या मात्र स्टार ग्रुप कोळी आणि आझाद ग्रुप नांदगाव या सर्व सन्मानीय अतिथींचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होताना सर्व मान्यवरांचं आदरपूर्वक मान सन्मान इथे मात्र आयोजकांच्या वतीनं केला जातोय. हे प्रेम आहे, हे स्नेह आहे, हा जिवाळा आहे हा मित्र परिवाराचा. कारण आपण जर पाहिलं रायगड असेल, पनवेल असेल, त्यानंतर उरण परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये ही एवन जोडी जाते. फिरसे उमेश नाईक गेंद के नीचे, ओ रन आउट किया लेकिन कैच छोड़ दिया, आसान सा कैच छोड़ दिया वहाँ पर लॉन्ग ऑन पे. देखिए इससे पहले जो मुकाबला हुआ था मोटा गांव डोमोली और गावदेवी वेले बी के बीच में, किसी खिलाड़ी ने हमारे अंपायर को अपनी घड़ी दी थी कलाइयों की रिस्ट वॉच, वो आप अपनी आइडेंटिटी दिखाकर हमारे स्कोरर अल्पेश चौधरी से लेकर जाए, अल्पेश गायकॉट से लेकर जाए. आदरणीय उद्धवजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी निलेश पाटील यांना करतोय. पिंटू पाटील सामना करेंगे बॅट्समॅन पुनेश. इस मर्तबा गेंद को लॉफ कर दिया है, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन गई है, दो रन. इथे शुभ सन्मान होतोय आदरणीय उद्धव पाटील साहेबांचा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतो एवन जोडीमधले शिलेदार निलेश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते इथे मात्र उद्धव पाटील साहेबांना
शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतायत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचा हार्दिक आभार. ओव्हर टू कमेंट बॉक्स. धन्यवाद. इस मरतबा चॉप करने की कोशिश, फुलर लेन की गिनती. पुनेश को कौन भूल सकता है, 2008 का वारसी पाटिल फाउंडेशन का मुकाबला. बप्पी लहरी का जब मैं इंटरव्यू लिया ले रहा था तो उन्होंने गोल्डन सिक्स लगाया था. इस मरतबा आप अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं लेख पाई. आइए देखते हैं किस तरह से अंपायर ने अपील को नकारा. यस, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर रहा था. बढ़िया निर्णय अंपायर का. पांच रन टारगेट सामने 68 रनों का है. इस मरतबा स्वीप कर दिया, झाड़ू स्ट्रोक है. एक रन बनता हुआ 69 के लक्ष्य का पीछा कर रही है. पहली ओवर की समाप्ति के बाद गावदी भी भरोटी का स्कोर केवल 6 रन और एक विकेट गिरा है. थैंक यू. तर भिवंडी तालुका नवीन फोर्टी प्लस संघटनेचे कार्याध्यक्ष आणि मानकुलीचे दानशूर राजा गणेश केणी साहेबांचं इथे मात्र A1 जोडीच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान होतोय. विनंती असेल गणेश केणी साहेबांना आपण या व्यासपीठाच्या मध्यभागी यावं. प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय, एक आकर्षक लुक. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे पुरस्कर्ते A1 जोडीमधील एक शिलेदार आणि त्याच पद्धतीनं रुपेश म्हात्रे देखील या पुरस्कार इथे मात्र या शुभ सन्मानाचा स्वीकार करताना. दूरवाले छोर से करेश म्हात्रे गेंदबाजी को आए. वॉल ऑफ भादवड, दिवाळे भादवड. इथे मात्र शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय. करेश म्हात्रे हायवे एंड से आते हुए सामना करेंगे बॅट्समॅन. धनाजी पाटील मास यांनी देखील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि मिलिंद म्हात्रे या स्पर्धेसाठी यूट्यूबसाठी इंटरनेट सेवा ज्यांनी दिली आहे त्यांचा देखील शुभ सन्मान. इथे मात्र दोघांचा एकत्रित शुभ सन्मान होतोय. बढिया रायझिंग गेंद थी, नाक के पास से जिस तरह सुगंध जाती है गेंद विकेट कीपर के पास. अगला मुकाबला बहुत ही फाइट बैक मुकाबला, जॉली बनाम पिंपलगढ़. इस मरतबा चिप की हवा में फील्डर से दूर गेंद गई है, डीप बैकवर्ड पॉइंट पे चली गई है. अब जाकर उठाया है दो रन पूरे के बैट्समैन ने. एक तरफ सूरज जोशी तो एक तरफ निहार. तरी ते आगमन होत है. हर्षद चौधरी सरवली ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक ऐवा झेलसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या रात्रीपर्यंत 500 कॅश प्राईज आहे. हर्षद चौधरी आणि रुपेश मुकादम यांच्याकडनं तर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिलिंद म्हात्रे इंटरनेट सेवा देणारे यांजूर गावातील व्यक्तिमत्व. इस मरतबा बल्ले का किनारा छू के गेंद गली में गई थी, हालांकि सामने की ओर ड्राइव करना चाहते थे. एक रन पूरा करते हुए बॅट्समॅन. आपण पाहू शकता A1 जोडीचे शिलेदार निलेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होताना. यूट्यूबवर आपण थेट प्रक्षेपण ज्या इंटरनेट सेवेतून पाहतोय, इंटरनेट सेवा मिलिंदजी म्हात्रे यांनी अथक परिश्रम करून नक्कीच या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचा हार्दिक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वायफाय इंटरनेट सेवा, ये देखिए स्टंप विजन से बताया जा रहा है किस तरह खड़े रहते हैं वहाँ पर. पुनेश करेश पुनेश के लिए इस मरतबा टैप करना चाहते थे. गुड लेन पे पड़ने के बाद गेंद राइज होकर पहुंची विकेट कीपर के पास. आदरणीय निलेश पाटील साहेबांचे प्रेरणा स्थान आदरणीय वडील इथे मात्र तुकाराम पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावर होते. त्यांचं देखील शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 9 रन अब तक हो चुके. करेश की गेंद शॉर्ट आर्म पुल कर दिया है, गेंद पीछे जा रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन.
13 रन हो चुके हैं। पुनेश लगातार कोशिश कर रहे हैं मैच में वापस खींचने की अपने टीम को। करेश पुनेश के लिए टैप कर दिया है, ओ हो डाइव करके अपने टीम के लिए 3 रन बचाए जगन्नाथ ने। ओवर समाप्त होते हुए 2 मैंडेटरी पावर प्ले में 14 रन, क्या एफर्ट रहा था वहाँ पे, आइए देखते हैं। बहुत सुंदर टेलीकास्ट जीटीसी का, ये देखिए टाइफ लगाकर गेंद को रोका। 2 ओवर की समाप्ति, कुल रन बने 14, 1 विकेट कमाने के बाद बचे हुए जो 4 ओवर हैं उसमें अभी भी लंबा फासला तय करना है। 55 रन चाहिए, हालांकि ऐसा नहीं कि ये रन चेस नहीं हो सके। देखिए टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है, एक अच्छे रनों का ओवर आया, बल्लेबाजी हावी होती है और एक अगर कम रनों का ओवर आया तो फिर गेंदबाजी हावी होती है। गेंदबाजी के लिए उमेश नाइक आए हैं, लंबे कद के गेंदबाज, सामना करेंगे पुनेश। अगला मुकाबला, एक से बढ़कर एक खिलाड़ी दोनों तरफ। जॉली स्पोर्ट कामतगढ़ और दिनेश जोशी फैम टीम अर्धिका 11 पिंपलगढ़। फुल टॉस गेंद, टर्न कर दिया ऑन साइड में, दूर से खिलाड़ी पहुंचे गेंद पर, दूसरे की कॉल है और पूरा करते हुए वाइट थ्रू आया था, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है गौदेवी भड़ोडी का। 16 रन 1 विकेट गंवाने के बाद बड़े शॉट्स की अब ज़रूरत है भड़ोडी की टीम को, और पुनेश में क्षमता है इस तरह के शॉट खेलने की, लेकिन अभी तक बॉलिंग ऐसी हुई है जो आज़ादी बरतने नहीं दे रही। उमेश नाइक फुल टॉस गेंद, फिर से ड्राइव किया विकी शक्ल में, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, मुकेश मते का तेज थ्रो लेकिन 2 रन से नहीं रोक पाए बैट्समैन को। अच्छा थ्रो पहुंचा था मुकेश मते का डीप से और बहुत कोशिश भी बढ़िया की थी धोनी की तरह स्टंप्स बिखेरने की, लेकिन गेंद हाथों से पहले छूट गई, यही कारण था। क्या लाजवाब अंपायरिंग है, अंपायर ने नट आउट घोषित किया, गेंद पहले ही हाथों से गिर गई थी और ब्रेक दी बेल्स के बाद ब्रेक दी स्टंप्स का रूल रहता है। स्कोर इस वक्त 18 रन 1 विकेट गंवाने के बाद 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। उमेश नाइक लंबे रन अप से मुड़ते हुए, इस मरतबा पटकी भी गेंद थी, अंपायर ये बताए कि आपने इशारा क्या किया। 1 फॉर दी ओवर, 1 बाउंसर आप कर चुके हैं। उमेश नाइक राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा कट किया है, बहुत खूबसूरत शॉट, गेंद स्क्वायर इन थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही अनुभवी है और कहा जाता है कि एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट फीचर बट ऑल्सो बेस्ट टीचर। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, अकेले ही लोहा ले रहे हैं जय दुर्गा स्पोर्ट्स की गेंदबाजी का। उमेश नाइक इस मरतबा बोल्ड हो गए बैट्समैन, बेल क्या जल उठी मानो बल्लेबाज की विकेट जल उठी और बड़ी विकेट गिरती भी यहां पर पुनेश की। तर विनंती असेल धनराज चौधरी साहेब आणि महेश मोकल साहेब आपल्याला A1 जोडीकडून विनंती असेल की आपण या सन्माननीय व्यासपीठावर यावं, त्याचप्रमाणे धनराज चौधरी साहेब
आणि महेश मोकल साहेब आपल्याला विनंती असेल एवन जोडीकडून आपण या सन्माननीय व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय श्री मनोज लासे साहेब आणि राजकुमारजी पाटील साहेब यांच्याकडून हार्दिक मनोज काटेकर साहेब आणि राजकुमार पाटील साहेब यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बिलकुल, जब पहिला खासदार कप हुआ था तो जॉली ने बहुत बढ़िया परफॉर्म किया था. जॉली और पिंपल नायर एक तरफ सूरज जोशी तो एक तरफ नियार. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव. डीप में खिलाड़ी मौजूद हैं. शॉट बहुत अच्छा था, ऑन दी अप खेला था. एक रन. तीन ओवर की अभी भी कितनी गेंदें बची है इस ओवर में? ओवर हो चुकी है. तीन ओवर की समाप्ति पर रन बने हैं 23. तीन ओवर में अभी भी लंबा फासला तय करना है. कौन बनेगा विजेता ये आपको सुनाएंगे वकलन की वह आवाज़ जो आजकल भिवंडी तालुका में बहुत गूंज रही है. इस वक्त गूंज रही है खासदार कप में ओमकार शेट्टी. थँक यू बाबे सर. टार्गेट आहे या मॅचमध्ये 36 चेंडूंचा खेळ, 6 ओव्हरची मॅच. टीम आहे भादवड आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय संघ या मॅचमध्ये बरोडी. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 विकेट्स गेलेत, 46 गरज. थोडंसं कठीण वाटतंय बट अशक्य काही नाही आहे, कारण अवघड आहे कठीण आहे म्हणून छत्रपती शिवरायांनी सोडून दिलं असतं तर स्वराज्य कधीच तयार झालं नसतं. आणि तुम्ही स्वतःच्या विभागामध्ये खेळता, तुम्हाला तुमचं राज्य या मॅचमध्ये गाजवायचं असेल तर इथे बेधडक बेधुंद बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजेच गावदेवी भरोडी क्रिकेट संघाला. भरोडीचे पाठीरागे खेळाडू कक्षाच्या त्या जिन्यावर आहेत, त्यांना विनंती असेल आपण. ज्या सूचना आहेत प्रेक्षकांनी थोड्याशा लक्षात ठेवा. एक मोठी मॅच आहे आणि पाहिजे मोठ्या मॅचमध्ये एखाद्या लंबी रेसचा एखादा मोठा लंबी रेसचा घोडा असो, या मॅचमध्ये तशीच बॅटिंग आकाशला किंवा कुमार पाटीलला करावी लागेल. हा ट्रॅकर होता ऑन साईडला पाठवला मिड विकेटला, लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय, तोपर्यंत रन एक सिंगल इथे कम्प्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं जे पुढे सरकलंय. टीमची टोटल आहे 26 लॉस ऑफ 2 विकेट. गावदेवी बरोडी विरुद्ध जयदुर्गा भादवड यांच्यामध्ये बॅटल रंगताना दिसतंय. डीजे लियान आणि लावण्या साऊंड तुम्हाला एंटरटेन करतीय. राऊंड विकेट लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट, बॉल पाठवला डीपमध्ये लॉंग ऑनला. रन मिळते फक्त एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेनं काम चालणार नाही आहे गावदेवी भरोडीचं, हे लक्षात ठेवावं लागेल. कारण जसं म्हटलं जातं बिना हवा से क्या फूल खिलेंगे, जब तक बारिश ना हो एक के दुखे से क्या मुकाबला जीत पाएगी गावदेवी भरोडी, जब तक चौके और छक्के ना हो. षटकार चौकार नितांत गरजेचे आहेत, कारण टार्गेट तुमच्यासमोर मोठं आहे आणि क्रिकेटमध्ये संघर्ष जेवढा मोठा असेल विजय देखील तेवढाच मोठा तुम्हाला मिळत असतो. कारण या मॅचमध्ये तुम्ही जिंकाल की हाराल दिस इज नॉट इम्पॉर्टंट, या मॅचमध्ये तुम्ही लढाल किती ते महत्त्वाचं आहे. या स्पर्धेचं स्वरूप होतं फक्त पहिला 22 बाईक, तदनंतर 23 झाल्या, तदनंतर 24, तदनंतर 25 आणि आज आपण पाहतोय 26 बाईकचं संपूर्ण टेनिस विश्वाचं लक्ष वेधणारे ही लक्षवेधी क्रिकेटचा महासंग्राम खासदार चषक. एक मोठी स्पर्धा. इथे मिस टायमिंग आहे, बॉल 30 yard सर्कल मध्ये सेफली लँड झाला, रन मिळेल फक्त एक सिंगल. आपण चर्चा करत होतो की तुम्ही जिंकता की हारता दिस इज नॉट इम्पॉर्टंट, तुमचा संघर्ष काय, तुम्ही लढताय किती, तुम्ही किती फाईट करताय ते महत्वाचं असतं. कारण इतिहासात
तुमचा फक्त विजयच नोंदवला जात नाही, जर तुमच्या संघर्षात दम असेल तर तुमचा संघर्ष देखील इतिहासात लिहिला जातो. ही गोष्ट लक्षात ठेवून बॅटिंग करावी लागेल. गावदेवी बरोडीला फक्त दिशा दिली आहे, शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडीशी जागा बनवली आणि बॉलला पाठवलं होतं फाईन लेगला, पण तिथे देखील फिल्डर अडवा आला जणू एखाद्या भिंतीप्रमाणे आणि दोन धावा इथे वाचवलेत त्यानं टीम भादवडसाठी. धावफलक दोनने पुढे जाईल, टीमची टोटल धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. राउंड विकेट शफल क्रॉस होऊन 360 अँगलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, बट हा बॉल देखील इथे डॉट जातोय. चांगली बॉलिंग इथे राहिली करिश म्हात्रे, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, भिवंडी तालुका मोठं नाव आहे भादवड. आणि आता जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला, 69 टार्गेट आहे, आतापर्यंत 30 झालेत, 12 बॉलमध्ये अजून 39 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत फलंदाजी करत असताना श्री गणेश बरोडी संघाला. तुम्ही इथनं मी म्हणेल थोडेसे दबावाखाली तर नक्कीच आहात, बट हारलात असं काही नाही आहे. गावदेवी बरोडी विरुद्ध बॅटल तुम्ही पाहताय ते म्हणजेच जयदुर्गा भादवडमध्ये, आणि लवकरच एक अतिशय चांगली मी म्हणेल बातमी भिवंडी विभागातील समालोचक खेळाडू आणि मी म्हणेल सगळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट समालोचक पुरस्कार 16 तुम्हाला पाहायला मिळेल लीगल बॉईज बरोडी यांच्या माध्यमातून. सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर ज्यावेळी फायनल डे असेल खासदार चषकाचा 5 मार्च 2020 रोजी रात्री 9 वाजता, वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ब्लेस प्लेअर ऑफ द इयर, वर्षातील सर्वोत्कृष्ट समालोचक कॉमेंटेटर ऑफ द इयर हे पारितोषिक दिलं जाईल. बट हा बॉल जातो आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे मिळेल षटकार, रन ऍड होती 6. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट समालोचक या पारितोषिकाची जी सगळी रेलचेल आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजक विजय भोईर, वन ऑफ द ग्रेट बॅट्समन फ्रॉम बरोडी आणि सध्याच्या घडीला टिकटॉक स्टार म्हणून ज्यांची ओळख आहे ते विजय भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच हा 16 पाहायला मिळेल. नो बॉल, एक्स्ट्रा रन्स इथे ऍड होतील. नो बॉल, वन शॉट, दोन वेळा बोललो अंपायर नो बॉल आहे. येस, फ्रीट बारा बॉल 39 गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा बॉल नो बॉल आहे आणि हा बॉल फ्रीड. टीमची टोटल 38, 11 चेंडू 31 धावेची गरज आहे, 11 चेंडू 31 धावा. ओव्हर द विकेट येत असताना इथे फ्रीडचा फायदा उचलण्याचा प्रयत्न तर नक्कीच केलाय, बट लॉंग ऑफला फिल्डर होते, थोडासा वेग घेतला, एक धाव इथे मिळेल बॅटिंग करणाऱ्या बरोडी क्रिकेट संघाला. आणि धावफलक एकने पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती होती आहे 39. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये एक मोठं टार्गेट भादवड टीमनं लावलं बॅटिंग करत असताना, आक्रमकता त्यांची सिद्ध झाली, बट बरोडी थोडीशी बॅकफुटला. इथे लाईन सुंदर आहे, राईट आर्म बॉलर आहे, ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय, समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, टप्प पडल्यानंतर बॉल थोडासा अँगल होऊन बाहेर निघतोय आणि ते बीट करून जातो फलंदाजाला. एक एक डॉट बॉल, दबाव वाढेल, दडपण वाढेल ते म्हणजेच बरोडी संघावरती. आता तुम्ही हरलात तरी चालेल, फक्त लढलात कसं ही गोष्ट क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये रुजवली जावी त्यासाठी इथे क्रिकेट खेळावं लागेल. हरता हरता इथनं तुम्ही जिंकू देखील शकताय, कारण अजूनही इथनं बॉल बाकी आहेत, 9-30 धावा करायच्या आहेत, कमीत कमी 4 षटकार कसे येतील हा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. जर तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केले
ते यश तुम्हाला मिळू शकतं. काहीतरी चर्चा इथे अंबरसोबत होती आहे, भिवंडी आहे, इथे तुम्हाला कधी आरडाओरडा ऐकायला मिळेल. अनेक खासदार चषक येतातल्या त्यात प्रत्येक प्रेक्षक इथे मात्र हायलाईट होण्याचा प्रयत्न करत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लास्ट इयर फायनल डे आम्ही जर पाहिला तर भरपूर भरपूर वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले होते. तर पाहिजे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये चर्चा इथे केली जाते. तर टीमचे मेंबर इथे मॅनेजमेंट कमिटीसोबत चर्चा करतील. याचं इथे आमच्या व्यासपीठासमोर आमचे मॅनेजमेंट कमिटी मेंबर आहेत नुकेश डाकी. या स्पर्धेसाठी आयोजकांनी जे निर्णय घेतलेत ते प्रत्येकी प्रत्येक संघाला आणि या स्पर्धेला लागू आहेत. कृपया कुठल्याही पद्धतीचं आपलं जर शंका निरसन करायचं असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. कोणीही जवळ येऊ नका, फक्त कर्णधार. तर थोडीशी जी चर्चा होती ती कम्प्लीट झाली आहे. भरोडी संघाने खेळाडू कक्ष सोडायचं नाहीये, आरडाओरड करत नाहीये. विनंती असेल भरोडी संघाला. तर वेळेच्या संदर्भात लक्षात घ्या, फास्ट खेळायचं थोडं. आयोजकांमार्फत ग्रीन सिग्नल आहे तो जयदुर्गा स्पोर्ट्स भातभड संघाला. गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. इथे शॉर्ट ऑफ लेन, बॉल हवेमध्ये, फटका मिस्तामिंग आहे. क्षेत्रक्षक त्याच्या वरती येतोय, तो बंद रन इथे मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे सरकताना दिसलंय. टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 40, अजून 39 धावेची आवश्यकता, 29 धावेची आवश्यकता, माफी असू द्या. निलेश दादा पाटील, सुकेश दादा डाकी यांची भव्य दिव्य स्पर्धा. खासदार चषक करेश मात्रे जास्त वेग घेत आहे, थोडस लक्ष असू द्या. भादवड फास्ट खेळा प्लीज. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर. फ्लाइट देऊन अगदी फलंदाजाच्या समोरून हा बॉल वळवण्याचा प्रयत्न होता आणि आता मॅच मध्ये जी फाईट हवी आहे ती करता येत नाही आहे बरोडी टीमला. बट अजूनही वेळ गेली नाही आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत न थकता न हरता न थांबता जे प्रयत्न करतात त्यांच्या समोर नशीब देखील कधी कधी हरतं. आणि या मॅचमध्ये जर तुम्हाला नशीब बदलवायचं असेल तर तुमच्या भाग्याला मेहंदीची जोड तुम्हाला द्यावी लागेल. कारण मेहंदीची पराकाष्ठा, नशिबाची साथ, कौशल्याचा आधार या त्रिकुटी संगमावरती रंगतो हा क्रिकेटचा डाव. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, नजर नव्हती बॉल वरती, फक्त आडवा बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू अजून एक डॉट जातोय आणि बरोडी संघ थोडासा नाराज करतोय आपल्या पाठीराख्यांना. आता 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि स्क्रीन वरती इक्वलायझेशन तुम्हाला दाखवती आहे. GTC रिक्वायर्ड इट फॉर्म 28-6 बॉल. सहा बॉल, 28 धावा. चला स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा, फास्ट खेळा. शेवटचं षटक आणि ते बॉलिंग ट्रॅक वरती बॉल येताना दिसतोय अजय. गावदेवी बरोडी इथे थोडीशी पराभवाच्या छायेखाली. पहिला बॉल संधी तर होती पण इथे अंपायरचे दोन्ही हात खुले झालेत, वाईट बॉल.
पैसे इथे एखादा इतिहास घडवेल का? स्ट्राइकिंग वरती जो बॅट्समन आहे कुमार पाटील, आता कुमारला म्हणावं लागेल कुमार तू मार, इथे षटकार चौकार मारावे लागतील. अजून एक चांगला बॉल, पहिला बॉल टप्पा तर चांगला होता, दिशा थोडीशी खराब होती आणि या चेंडूचा टप्पा चांगला, दिशा देखील बरोबर आहे आणि बॉल जातो करेश म्हात्रेच्या भेटीसाठी निर्धाव जो एसटी रक्षक आहे. पाच चेंडू 27, प्रचंड वेग पाहायला मिळतो आहे. भादवड म्हटलं तर वेगवान गोलंदाज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. भादवड म्हटलं की भादवड एक्सप्रेस उमेश नाईक हे नाव डोळ्यासमोर येतं, बट आज त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अजय इथे बॉलिंग करतोय. अजून एक सुंदर बॉल, ज्यावेळी तुमच्या रनवे रिदमवरती येताना बॉल तुम्ही रिलीज करता, हलकासा साऊंड तुमच्यामधून निघतो, ती देखील एक रणनीती असते बॅट्समनचं लक्ष, बॅट्समनचा माइंडसेट डायव्हर्ट करण्यासाठी आणि तो वापर इथे अजय करतोय. आता हाफ ट्रॅकर आता पाठवला हुक करत असताना फाइनल एक बाउंड्रीच्या बाहेर जाईल हा बॉल, इथे ऍड होईल चौकार. अवतरली अंजुरी गावात आहो खासदार चषक 2020 रंगला मोठ्या जोशात, टेनिस क्रिकेट चा हा भिक्षो आहे क्रिकेट पटूंची जान. थँक यू डीजे, या स्पर्धेचं थीम सॉन्ग खासदार चषकाच तुम्ही ऐकत होता, गतवर्षीचं सॉन्ग देखील भरपूर गाजलं. अंजूर गावामध्ये रंगला क्रिकेटचा डाव धुवाधार आणि या मॅचमध्ये नक्कीच अजून एक विकेट गमावती आहे टीम भरोटी, फलंदाज बाद होतोय, लागलाय धक्का. ते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट, महाराष्ट्र प्रदेश युवमोर्चा उपाध्यक्ष नंबर एक, उपाध्यक्ष नंबर एक, उपाध्यक्ष नंबर एक. युवा नेते बबलू शेट. तर प्रणव पाटील आणि हिमांशु पाटील अलीमगर ते बसस्टॉप लग देत असताना टीम भरोडीला, बट आता हॉलीज वेल नाही आहे, भरोडी आता पराभवाच्या छायेखाली. बॅटला बॉल ब्रश होऊन तर नक्कीच आला होता आणि मॅच इथे जिंकली आहे ती म्हणजेच टीम जयदुर्गा भादवड, एक मोठ्या फरकानं सामना इथे जिंकला आहे. भरोडी संघ आणि भादवड संघ हा सामना आपण मैत्रीपूर्ण भावनेतून खेळलात, योग्य सन्मानाने खेळलात, त्यामुळे नक्कीच दोन्ही संघाचे सर्व प्रतिनिधी खेळाडू बांधव हस्तांदोलन करून या सामन्यातून आपण निरोप घ्यावा. या स्पर्धेची जी नियमावली आहे ती सर्वांना सारखी आहे, समान न्याय समान दर्जा असणारी टेनिस क्रिकेटची एक अग्रगण्य नामांकित स्पर्धा, क्रिकेटचा महाउत्सव आपण पाहतोय खासदार चषक 2020 ही स्पर्धा. द नेक्स्ट मॅच सन ऑफ भिवंडी सूरज जोशी आणि त्याच्या सोबतीनं प्रीतम आणि त्याची टीम इथे सज्ज होईल पिंपळघर आणि त्यांना फाईट करेल या मॅचमध्ये, तो म्हणजेच संघ जॉली स्पोर्ट्स कामतघर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करेश म्हात्रे. करेश म्हात्रेची फलंदाजी म्हटलं तर मॅन्डेंटी पावरप्ले असेल किंवा इनफील्डच्या वर्ण खेळणं असेल या फटक्यांचा तो अवलिया आहे आणि त्या अवलियानं या मॅचमध्ये जी बॅटिंग केली उल्लेखनीय होती. 29 धावा, षटकार मारले 3, चौकार मारले 2, एक चांगला खेळ ज्यानं साकारला तो करेश म्हात्रे, द वॉल ऑफ भारत.